नमस्कार मैत्रिणींनो, तुमचं सगळ्यांचं द मराठी होम या माझ्या यूट्यूब चॅनलवरती खूप खूप स्वागत आहे. व्हिडिओ सुरू करण्याआधी जर तुम्ही या चॅनलवरती नवीन असणार तर माझ्या या चॅनलला जरूर सबस्क्राईब करा. व्हिडिओ आवडला असेल तर त्याला लाईक करा, त्याचप्रमाणे आपल्या फॅमिली फ्रेंडसोबत शेअर करायला देखील विसरू नका. आपल्या प्रत्येकाच्या घरात खूप सारे मेकअप प्रॉडक्ट्स असतात किंवा दागदागिने देखील असतात. त्याच्यामध्ये आपण बघतो कानातले असतील, नेकलेस असेल, बांगड्या असतील, त्याचप्रमाणे स्किन केअर रिलेटेड प्रॉडक्ट्स असतात किंवा मेकअप रिलेटेड प्रॉडक्ट्स असतात. ह्या सगळ्या गोष्टी ठेवायला एक पर्टिक्युलर जागा असते. एकतर आपण ते ड्रेसिंग टेबलमध्ये ठेवत असतो किंवा कपाटात एखादा कप्पा असतो किंवा ड्रॉवर असतो, या ठिकाणी आपण सगळ्या वस्तू व्यवस्थितपणे ठेवण्याचा आपला प्रयत्न असतो. पण बऱ्याच वेळा असं होतं की जागेची कमी असेल किंवा आपण घाईत असतो किंवा वेळ मिळत नाही तर अशाच त्या वस्तू कोंबून देतो. एकतर ज्यावेळी आपल्याला त्याची गरज असते त्यावेळी ते आपल्याला सापडत नाही, आणि दुसरी म्हणजे बऱ्याच वेळा आपण त्याच्याकडे लक्ष देत नाही, त्याची एक्सपायरी डेट होऊन जाते, ते वेस्ट होऊन जातात किंवा आपल्याला खाली पडले, तुटले, फुटले तर आपले पैसे देखील वाया जाण्याचे चान्सेस असतात. तर आज मी तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून काही उपयुक्त अशा टिप्स सांगणार आहे जेणेकरून तुम्ही तुमचे मेकअपचे प्रॉडक्ट्स असो किंवा आपली ज्वेलरी असेल ती कशा प्रकारे तुम्ही व्यवस्थितपणे आपल्या ड्रेसिंग टेबलमध्ये किंवा कपाटात ठेवू शकतात. थोडक्यात सांगायचं झालं तर या व्हिडिओच्या माध्यमातून मी तुम्हाला माझ्या ड्रेसिंग टेबलची टूर करवणार आहे. मी कोणकोणत्या टिप्स तुमच्यासोबत शेअर केल्या आहेत हे जर तुम्हाला जाणून घ्यायचं असेल तर तुम्ही व्हिडिओला शेवटपर्यंत नक्की बघा. तर जास्त वेळ न घालवता सुरू करूयात आजचा व्हिडिओ. तर हे आहे माझं ड्रेसिंग टेबल. हा आरशाचा तुम्हाला भाग दिसतो आहे, तो दरवाजावरती लावला आहे आणि पाठीमागे मी काही वस्तू ठेवल्या आहेत. खाली एक ड्रॉवर आहे आणि त्याच्या खाली एक छोटं कपाट दिलं आहे. तर आपण विस्ताराने बघू की मी ड्रेसिंग टेबल कसं ऑर्गनाईज केलं आहे. वरचा कप्पा जो आहे त्यामध्ये मी या ट्रेचा वापर केला आहे. जेवढ्या पण माझ्या स्किन केअर रिलेटेड वस्तू आहेत, ट्यूब आहेत किंवा बॉटल्स आहेत, हे ठेवण्यासाठी मी या ट्रेचा वापर केला आहे जेणेकरून सगळ्या वस्तू अगदी नीटनेटक्या सुटसुटीत राहतील आणि पाठीमागे देखील जागा असल्याने तिथे देखील कुठलाही ट्यूब तुम्ही अगदी आरामात ठेवू शकतात. याचा फायदा हा असतो की जेव्हा कधी आपल्याला साफसफाई करायची असते तर तुम्ही फक्त ट्रे उचलून लगेच तुम्ही साफ करू शकतात. जनरली आपण आपली सवय हीच असते की आपण अशा प्रकारे ट्यूब वगैरे ठेवून देतो आणि बऱ्याच वेळा अनवधानाने जोरात दरवाजा उघडला तर ते ट्यूब किंवा वस्तू खाली पडतात आणि फुटतात. तर हे वाचवण्यासाठी तुम्ही ट्रेचा वापर करा जेणेकरून सगळ्या ज्या ट्यूब्स असतात किंवा वस्तू असतात त्या ट्रेमध्ये तुम्ही अगदी आरामात ठेवू शकतात. त्याच्या शेजारी एक छोटासा मटका माझ्याकडे कुल्फीचा होता, त्याचा वापर मी ब्युटी ब्लेंडर ठेवण्यासाठी केला आहे. हा जो ब्युटी ब्लेंडर आहे तो आपण अगदी असाच उघडा ठेवला तर त्यावरती धूळ बसते, खराब होतो, तर जागा देखील शिल्लक होते आणि क्यूट दिसायला होता म्हणून मी त्यात ब्युटी ब्लेंडर ठेवला आहे. खाली मी इथे सगळे माझ्या मेकअपचे प्रॉडक्ट ठेवले आहेत, अगदी फाउंडेशन, कॉम्पॅक्ट, लिपस्टिक वगैरे जेवढे आपण मेकअपसाठी यूज करतो अगदी थोडे प्रॉडक्ट्स आहेत आणि एवढ्यावरती माझा पूर्ण मेकअप होतो. अगदी जेवढं गरजेचं आहे तेवढेच मी प्रॉडक्ट वापरत असते. विनाकारण गर्दी करून ते ठेवण्यापेक्षा, खराब होण्यापेक्षा जेवढी आपल्याला गरज आहे तेवढेच तुम्ही खरेदी करा आणि ते वापरा असं माझं स्पष्ट मत आहे. हे ठेवण्यासाठी मी या ॲक्रेलिक मेकअप ऑर्गनायझरचा वापर केला आहे. हे ऑर्गनायझर मी ॲमेझॉनवरती घेतलं होतं. जर तुम्हाला घ्यायचं असेल तर त्याची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे, तुम्ही तिथे जाऊन चेक करू शकतात. यात वेगवेगळे कप्पे दिले आहेत त्यामुळे सगळ्या ज्या आपल्या मेकअपच्या वस्तू असतात, लिपस्टिक किंवा कॉम्पॅक्ट किंवा मस्कारा किंवा कन्सिलर, या छोट्या छोट्या वस्तू असतात त्या बऱ्याच वेळा असंच ठेवल्या तर त्या बऱ्याच वेळा खाली पडतात, फुटतात आणि आपले पैसे देखील वायात जातातच, ते गोष्ट वेगळी असते. परंतु अशा वस्तू ठेवण्यासाठी जर तुम्ही ऑर्गनायझरचा वापर केला तर अगदी वस्तू सुटसुटीत आणि आपल्या डोळ्याच्या समोर असतात. त्याचप्रमाणे जर तुम्हाला पुढे कधी याची साफसफाई करायची असेल तर तुम्ही फक्त ऑर्गनायझर उचलून खाली अगदी व्यवस्थितपणे तुम्ही क्लीन करू शकतात. एक एक वस्तू तुम्हाला उचलण्याची यावेळेस गरज पडत नाही आणि वस्तू देखील व्यवस्थित राहतात. पेन्सिल, काजळ पेन्सिल किंवा लिपलायनर पेन्सिल किंवा छोटे मोठे टूल्स असतात किंवा ब्रशेस असतात, हे ठेवण्यासाठी तुम्ही अशा प्रकारच्या ऑर्गनायझरचा वापर करू शकतात.
यात वेगवेगळी होल दिली आहे, छोटी मोठी अशा प्रकारचे कप्पे दिले आहेत, गोल गोल सर, म्हणजे तुम्ही जेणेकरून तुमच्या ज्या पेन्सिल वगैरे असतात त्या अगदी व्यवस्थितपणे उभ्या ठेवू शकतात, त्यामुळे ते आपल्या डोळ्यांच्या समोर असतात, लगेच आपल्याला मिळतात. बऱ्याच वेळा पेन्सिल आपण अगदी कोपऱ्यात घालून देतो आणि जेव्हा कधी आपल्याला गरज पडते तेव्हा ते अनावधानाने सापडत नाही. किंवा ब्रशेस देखील त्याची काळजी घेणं खूप गरजेचं असतं, नाही तर त्याचे जे पुढचे ब्रिसल्स असतात ते लवकर खराब होतात, त्यामुळे ते उभ्या पोर्शनमध्ये ठेवणं खूप गरजेचं असतं. त्यामुळे मी ऑर्गनायझरचा वापर केला आहे. त्याचप्रमाणे माझ्याकडे वेगवेगळ्या कलरच्या नेल पेंट आहेत आणि मला नेल पेंट लावायला खूप आवडतं, त्यामुळे तुम्हाला बऱ्याच कलरच्या नेल पेंट माझ्याकडे दिसत असतील. ह्या ठेवण्यासाठी मी या दोन स्टेपवाल्या ऑर्गनायझरचा वापर केला आहे. आपली जी नेल पॉलिशची बॉटल असते ती काचेची असते आणि बऱ्याच वेळा ती खाली पडते, फुटते. जर अशा अपघातापासून जर आपल्याला वाचायचं असेल तर तुम्ही या ऑर्गनायझरचा वापर करा, म्हणजे व्यवस्थितपणे सगळ्या नेल पेंट ते एका रांगेत राहतील, आपल्याला त्याची कलर डोळ्यासमोर दिसतील आणि जेव्हा कधी आपल्याला गरज पडेल तर लगेच आपण त्याला यूज करू शकू. आणि त्याच्या बाजूला मी या डब्यांमध्ये माझ्या ज्या टिकल्या आहेत लहान मोठ्या त्यांना ठेवलं आहे. हा शेवटचा चौथा कप्पा आहे. या इथे मी प्लॅस्टिक ऑर्गनायझर वापरला आहे. यात लहान मोठी वेगवेगळी सेक्शन दिली आहेत. ज्या ठिकाणी मी माझ्या रोजच्या वापरातली कानातले ठेवले आहेत, त्यानंतर टिकल्यांचे पाकिट आहेत. हे जे कानातले आहेत हे अगदी मी डोळ्यासमोर ठेवते, म्हणजे मला जेव्हा व्हिडिओ शूट करायचा असतो तेव्हा मी लगेच ते उचलून घालून वापरू शकते. खाली जा ट्रे दिसतोय तुम्हाला, त्या ठिकाणी मी माझ्या बांगड्या ठेवल्या आहेत, काही घड्याळी ठेवल्या आहेत आणि हा जो ॲक्रिलिकचा बॉक्स आहे त्या ठिकाणी मी कॉटन ठेवला आहे, म्हणजे अगदी जेव्हा कधी मला पटकन गरज पडेल तर मी लगेच या बॉक्समधून तो कॉटन घेऊन वापरू शकते. जेवढ्या कधी ऑर्गनायझर तुम्हाला घ्यायचं असेल तर त्याची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आहे, तुम्ही ती जाऊन चेक करू शकता. दरवाजाच्या बाजूला हे ओपन शेल्फ दिले आहे. या ठिकाणी मी सगळ्या प्रकारची तेल ठेवली आहे, अगदी खोबऱ्याचं तेल असेल किंवा एरंडेलचं तेल असेल. आणि हे ठेवण्यासाठी माझ्याकडे घड्याळीचा एक डब्बा होता, त्याचं झाकण मी घेतलं आहे आणि खाली टिश्यू पेपर ठेवला आहे, जेणेकरून जेव्हा आपण तेल केसांना लावायला घेतो तर बऱ्याच वेळा तेल बाटलीतनं ओघळतं आणि खालचा तळ खराब होण्याचे चान्सेस असतात, त्यामुळे तुम्ही असा टिश्यू पेपर लावला तर तुमचा जे ट्रे असतो तो खराब देखील होत नाही. त्याचप्रमाणे त्याच्या खाली एक डबा होता माझ्याकडे प्लॅस्टिकचा, त्याचा झाकण काढून घेतला आहे आणि खोलगट डबा असल्याने मी अशा प्रकारचे जे मोठी मोठी डबे असतात, जसं पावडरचा डबा असेल किंवा आपलं परफ्यूमची बॉटल असेल, ती तुम्ही अगदी सहजपणे अशा डब्यामध्ये ठेवू शकतात. ॲज अ ऑर्गनायझर तुम्ही त्याचा उपयोग करू शकता, जेणेकरून सगळ्या वस्तू एका ठिकाणी राहतील आणि पडण्याची देखील भीती नसते आपल्याला आणि दिसताना देखील अगदी सुटसुटीत दिसतं, जास्त आपल्याला गर्दी त्या ठिकाणी दिसत नाही. त्याचप्रमाणे त्याच्या खाली एक प्लास्टिकचं पेन होल्डर आहे, त्या ठिकाणी मी माझ्या रोजच्या वापरातील आमचे सगळ्यांचे कंगवे ठेवले आहेत तिघांचे. त्यानंतर कात्री आहे, लिप ग्लॉस आहे किंवा सिंदूर आहे, अशा प्रकारच्या छोट्या मोठ्या वस्तू त्या अगदी आपल्याला पटकन हव्या असतात, लगेच आपण त्या उचलून वापरू शकतो, अशा गोष्टी ठेवण्यासाठी या पेन होल्डरचा मी वापर इथे केला आहे. आणि ही जी खालची बाजू आहे ती मी मोकळी ठेवली आहे. त्यानंतर खाली हा तुम्हाला एक ड्रॉवर दिसतो आहे, ज्या ठिकाणी मी माझी सगळी ज्वेलरी, आर्टिफिशियल ज्वेलरी, कानातले बांगड्या, नेकलेस सेट अशा वस्तू ठेवल्या आहेत. आणि हे ठेवण्यासाठी मी कापडी पाउचेसचा किंवा प्लॅस्टिकच्या पाउचेसचा, प्लॅस्टिक बॉक्सेसचा वापर केला आहे. हा जो कापडी तुम्हाला बॉक्स दिसतो आहे, त्या ठिकाणी मी माझे सगळे नेकलेस सेट वेगवेगळ्या पॉलिथिन बॅगमध्ये सेपरेटली पॅक करून ठेवले आहे. मी मुंबईला राहते तर बऱ्याच वेळा दमट वातावरणामुळे अशा आर्टिफिशियल ज्वेलरीची पॉलिश जाण्याची शक्यता असते आणि लवकर खराब होण्याचे चान्सेस असतात, त्यामुळे वेगवेगळ्या सेपरेट बॅगमध्ये तुम्ही त्याला पॅक करून ठेवा आणि एका मोठ्या कापडाच्या ज्वेलरी बॉक्समध्ये ठेवल्या तर त्या चांगल्या राहतात. त्याचप्रमाणे हा तुम्हाला पिंक कलरचा एक पाउच दिसतो आहे, ज्यामध्ये मी ऑक्सिडाइज्ड ज्वेलरी माझी सगळी पॅक करून ठेवली आहे. आणि हे जे छोटे छोटे तुम्हाला प्लास्टिकचे बॉक्सेस दिसत आहेत, हे जेव्हा आपण कधी नेकलेस सेट खरेदी करतो त्यावेळी हे त्यासोबत येत असतात. इथे मी सगळे हेअर ॲक्सेसरीज,
जुडा पिन वगैरे किंवा रबर बँड या अशा गोष्टी ज्या छोटे छोटे असतात त्यांना वेगवेगळ्या बॉक्सेसमध्ये ठेवले आहेत. त्यानंतर हे जे तीन प्लॅस्टिकचे सेक्शन बॉक्स दिसत आहेत त्या ठिकाणी मी कानातले आणि बांगड्या अशा वस्तू ठेवल्या आहेत. या वस्तू ठेवण्यासाठी मी छोट्या झिपलॉक पाउचेसचा वापर केला आहे आणि वेगवेगळ्या पिशवीमध्ये वेगवेगळ्या वस्तू ठेवल्याने सगळ्या सेग्रिगेट राहतात. जेव्हा आपल्याला त्याची गरज असते तेव्हा त्या अगदी आपल्या डोळ्यासमोर दिसतात आणि सेक्शन बॉक्स असल्याने वेगवेगळ्या विभागात वेगवेगळ्या सेक्शनमध्ये वेगवेगळ्या प्रकारची तुम्ही बँगल्स किंवा नेकलेस ठेवू शकतात. तर ही सगळी बॉक्सेस मी काही दुकानातनं खरेदी केली आहेत, काही अमेझॉनवरनं मागवली आहेत. यांची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे, तुम्ही तिथे जाऊन चेक करू शकतात. हा जो चौकोनी बॉक्स दिसतो आहे त्यामध्ये मी माझ्या मोठ्या मोठ्या कानातले असतात जे आपण फंक्शन किंवा पार्टीमध्ये यूज करतो अशांना ठेवला आहे. हा छोटासा सेक्शनवाला बॉक्स आहे, हा आपल्याला कधी आपण बाहेरगावी जात असतो अशा वेळेस छोट्या वस्तू ठेवण्यासाठी, कानातले ठेवण्यासाठी किंवा हेअर पिन्स वगैरे ठेवण्यासाठी तुम्ही याचा वापर करू शकतात. आणि ह्या सगळ्या वस्तू मी या एका ड्रॉवरमध्ये अगदी एकावरती एक व्यवस्थित ठेवल्या आहे. जेव्हा कधी मला गरज असते तेव्हा मी इझिली ड्रॉवर उघडून जी वस्तू लागते ती वस्तू परफेक्टली त्या बॉक्समधून किंवा पाऊचमधून मी सहजपणे काढू शकते. अशा सेक्शनचा का किंवा पाउचेसचा वापर केल्याने कुठलेही दागिने किंवा वस्तू एकमेकात मिसळत नाही आणि एकमेकात अडकत नाही आणि अगदी जेव्हा आपल्याला त्याची गरज पडते तर सहज आपण त्या बॉक्समधून किंवा पाउचमधून आपली ज्वेलरी वापरण्यासाठी काढू शकतो. खाली हा एक सेक्शन दिला आहे ज्यात दोन दरवाजे लावले आहेत आणि खूप मोठा कप्पा आहे आणि मी आज सगळ्या अशा रँडमली वस्तू ठेवल्या आहेत. या ट्रेमध्ये तुम्ही बघणार तर मी हेअर ड्रायर ठेवला आहे, एक्स्ट्राचा पावडर बॉक्स किंवा क्रीम वगैरे अशा किंवा बाहेरगावी आपण जेव्हा तेलाची बॉटल, टूथपेस्ट, टूथब्रश, एक्स्ट्राच्या ज्या वस्तू असतात त्या ठेवण्यासाठी बास्केटचा वापर केला आहे. हे आहे हेअर स्ट्रेटनर आणि हे जे मोठं पाऊच आहे त्यामध्ये मी सगळ्या पर्स, छोट्या हँड पर्स आणि छोटे पाऊच जेव्हा आपण कधी बाहेरगावी जातो तर मेकअप प्रॉडक्ट्स ठेवण्यासाठी किंवा आपले ज्वेलरी ठेवण्यासाठी आपण त्याचा उपयोग करू शकतो असे पाउचेस ठेवले आहे. हा जो डब्बा मी तुम्हाला दाखवते मोठा प्लॅस्टिकचा, त्या ठिकाणी मी माझ्या काचेच्या बांगड्या, काही मेटलच्या बांगड्या अशा बांगड्या मी ठेवल्या आहेत. तर अशा प्रकारे मी माझा ड्रेसिंग टेबल ऑर्गनाइज केला आहे. सगळ्या वस्तू मी सेग्रिगेट करून ठेवण्यासाठी वेगवेगळ्या ऑर्गनायझरचा वापर केला आहे, त्यामुळे माझा जो ड्रेसिंग टेबल आहे तो सुटसुटीत दिसतो. अगदी साफसफाई करायला जरी घेतलं तरी मी अगदी सहजपणे त्याची साफसफाई करू शकते आणि दिसायला देखील आपल्या डोळ्यांना अगदी उत्तम दिसतो. जर तुमच्याकडे देखील असा ड्रेसिंग टेबल असेल किंवा कपाटात ज्या ठिकाणी तुम्ही मेकअप किंवा ज्वेलरीचे वस्तू ठेवत असेल तर हे पुन्हा ऑर्गनाइज करण्यासाठी आय होप तुम्हाला हा व्हिडिओ खूप उपयोगी पडणार आहे. जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर त्याला लाईक करा, आपल्या फॅमिली फ्रेंड्ससोबत शेअर करायला विसरू नका. पुन्हा भेटूया एका नव्या व्हिडिओसोबत, तोपर्यंत धन्यवाद.